आपला डोळा कसा काम करतो हे समजायचं असेल तर एक मॉडेल बनवायला लागेल. त्याकरता पाहिजे एक प्लास्टिकचा चेंडू, एक PVC पाईप, कॉन्वेक्स लेन्स, ॲक्रिलिकचं शीट आणि बटर पेपर. पहिले आपण ॲक्रिलिक शीटचा एक गोल कापू आणि त्याच्यावरती बटर पेपर चिकटूया. हा बनला आपला रेटिना. PVC पाईपच्या एका तोंडाला ग्लू लाव आणि मग रेटिना चिकटूया त्याच्यावरती. प्लास्टिकचा चेंडू अर्धा कापून घेऊया. त्याच्या एका बाजूला मोठं भोक पाडू आणि एका बाजूला छोटं भोक पाडूया. छोट्या भोकापाशी थोडा ग्लू लावून घेऊ. तिकडे चिकटूया कॉन्वेक्स लेन्स. मोठ्या भोकापाशी आपण PVC पाईप लावूया. ज्याला आहे आपली रेटिना. आता चेंडू बंद करून घेऊ आणि टेपच्या सहाय्याने त्याला सील करून घेऊया. हे झालं आपल्या डोळ्याचं मॉडेल. डावीकडच्या बाजूला जो PVC पाईप आहे तो आपण आत किंवा बाहेर सरकवू शकतो. PVC पाईप मधून आपण बघू शकतो आणि पलीकडच्या बाजूला आहे कॉन्वेक्स लेन्स. बघा, PVC पाईप आत जाऊ शकतो, मागे येऊ शकतो, आपण अंतर ऍडजस्ट करू शकतो. आता त्याच्यातनं आपण बघू देखील शकतो. पाईपमधनं बघितल्यावर सगळं उलटं दिसेल. म्हणजे हा माणूस खरा तर जमिनीवरच चालतोय पण इकडे उलटा दिसतोय. अगदी असं आपल्या डोळ्यात घडतं. झाडं पण झाली उलटी.